अनधिकृत कत्तलखान्यांबाबत आक्षेप घेण्यात येत असल्याने हा मुद्दा वादग्रस्त बनला आहे. तसेच अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी जोर धरू लागल्याने महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कत्तलखान्यात रोज 6 जनावरांची कत्तल करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मनपाने केली आहे. याबाबत बुधवार दिनांक 14 रोजी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बनावट नोटा प्रकरणी NIA मुंबई व चिक्कोडी पोलिसांनी धडक कारवाई राबवली आहे. चिक्कोडी रायबाग तालुक्यासह विजापूर पर्यंत सदर बनावट नोटांचे कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 82,000 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. भाजपमधील पक्षांतर्गत बंडाळी व त्यातून झालेल्या मारहाणी शहरात सर्वत्र चर्चा आहे. विणकर समाजाने तर रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध केला आहे. संबंधितांच्या दादागिरीबद्दल सर्व थरातून तीव्र निषेध व्यक्त झाला आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू असून पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रविवारी दिनांक 11 रोजी सायंकाळी भाजपच्या बैठकीत विणकर समाजाचे नेते पांडुरंग धोत्रे वय 48 यांच्यावर हा हल्ला झाला होता. उगार खुर्द येथील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व आमदार राजू कागे यांचे वडील अलगौडा बी कागे वय 102 यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर उगार खुर्द येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. महर्षी रोड टिळकवाडी येथील रहिवासी अभिजित राजाराम कारेकर वय 45 यांचे दिनांक 13 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील पत्नी मुलगा मुलगी व भाऊ असा परिवार आहे. बंबरगा येथून वाळलेले गवत म्हणजेच पिंजर घेऊन खनगावकडे येणारा ट्रक होनग्याजवळ पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मल्लेशी रामा हिंदिनकेरी वय 50 राहणार खनगाव हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुलगी मुली भाऊ 3 बहिणी असा परिवार आहे. तरुण भारत ट्रस्ट संचालित ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेच्या मुलांच्या आवडत्या मिशन चॅम्पियन निवासी शिबिराचे दिनांक 2 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत यशस्वी अशा या शिबिराची सुरुवात 2006 साली करण्यात आली. आतापर्यंत 11 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली असून हे 12वे शिबिर आहे. या शिबिरात दरवर्षी गोवा बेंगलोर हुबळी धारवाड बागलकोट विजापूर कोल्हापूर सांगली व बेळगाव परिसरातील मुले मुली सहभागी होतात. क्वीन्स गार्डनच्या जागेत मिलिटरीसाठी रहिवासी संकुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. सदर जागेत इमारत बांधण्याचा अधिकार स्थानिक मिलिटरी प्रशासनाला नाही. त्याचप्रमाणे क्लास ए जागेच्या विनियोगात बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाला असताना कॅन्टोनमेंटने जागेच्या विनियोगात बदल करण्याचा घाट घातला आहे. कायद्याच्या चौकटीत ही कामे होत आहेत का असा मुद्दा उपस्थित झाला आहे. बगीचा मल्टी कुझिन फॅमिली रेस्टॉरंट नियर लोकमान्य भवन रामघाट रोड गणेशपूर बेळगाव. वी हॅव टुलिप स्पेशियस हॉल फॉर फॅमिलीज अँड बगीचा गार्डन रेस्टॉरंट. आवर सिग्नेचर डिशेस आर वेज ड्रॅगन सूप तंदुरी प्लॅटर अकबरी कबाब KPK मेथी चमन मुर्ग मसलम ट्रिपल सिरवान फ्राईड राईस बेबी किंग फिश तंदुरी अँड तमका कबाब. वी ऑल्सो टेक कॅटरिंग ऑर्डर्स फॉर ऑल फंक्शन्स लाईक मॅरेजेस बर्थडे पार्टीज अँड रिसेप्शन. कॉन्टॅक्ट अस ऑन 0831-2420-126 अँड 7022-092-777 अँड 7022-093-777. डू व्हिजिट अस. सध्या रस्त्यांवर वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक संसार बेचिराख होत आहेत. अपघात थांबवण्यासाठी आता तरुणांनीच पुढाकार घेतला आहे. बेळगावच्या 5 तरुणांनी एकत्रित येऊन अपघात थांबवण्यासाठी एका लघुपटाची निर्मिती केली आहे. लघुपटात दाखवल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपघातावर नक्कीच नियंत्रण येईल असा विश्वास तरुणांना आहे. वेदांत सखी आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तीव्र आणि कुशाग्र बुद्धीचे राष्ट्रीय पातळीवरील नेते शरद पवार यांची बेळगाव येथे 31 मार्च रोजी जाहीर सभा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केली आहे. सदर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार एळूरच्या जनतेने केला आहे. येथे घेण्यात आलेल्या जागृती बैठकीत गावकऱ्यांनी वरील निर्धार व्यक्त केला.
अंगोळ येथील ढबू तलावाचा काठ मॉर्निंग वॉकर्सने स्वच्छ केला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या हाकेला अंगोळ येथील मॉर्निंग वॉकर्सने उत्तम प्रतिसाद दिला व तलावाच्या काठावरील सर्व वेली झुडपे प्रत्येक रविवारी वॉकिंग संपल्यानंतर सकाळी 9 पर्यंत श्रमदान करून नाथपै नगर अंगोळ येथील तलाव स्वच्छ केला. दरवर्षी तनिष्किया टाटा कंपनीच्या सुवर्ण दालनातर्फे ग्राहक मेळावा भरवून ग्राहकांसाठी एखाद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही गुरुवारी तनिष्किया ग्राहकांसाठी संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. 3rd रेल्वे गेट जवळील हॉटेल नेटिव मध्ये दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत ही मैफिल होणार आहे. मुदगे येथे मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व थाटामाटात श्री हनुमान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक विधी झाले. बसवन कुडचे येथे मंगळवारी सायंकाळी बसवेश्वर श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत व हर हर महादेवच्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. सकाळी मंदिरामध्ये धार्मिक विधी पार पडले. दुपारनंतर मंदिराकडे इंगळ्यांच्या कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. येथे दरवर्षी खास करून इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी परगावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हिंदू वर्षाचा पहिला सण गुढीपाडव्याच्या तोंडावर आंबा महागला आहे. या सणाला महत्वाचे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची आवक कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या उपलब्ध हापूस आणि पायरी आंबा जास्त पैसे खर्चून खरेदी करावा लागत आहे. कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने बॅडगे चिली स्पोर्ट्स क्लब आयोजित बॅडगे म्हणजेच हावेरी येथे झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रीतम चौघुलीने BRC क्लासिक 2018 किताब पटकाविला. थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी अवलंबिले जाणाऱ्या अंडे का फंडा उन्हाळ्यात मात्र उपयुक्त नाही. उन्हाचा कडाका वाढला असल्याने चिकन अंड्यांची मागणी कमी झाल्यामुळे अंड्यांचे दर कमी झाले आहेत. मार्च महिन्यातच वैशाख वनव्याचे चटके बसू लागले आहेत. यामुळे उष्णतेचे पदार्थ खाणे टाळले जात आहे. परिणामी अंडी चिकनचे दर कमी झाले आहेत. 11th लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मोहब्लू संघाने गोवन स्पोर्ट्स क्लब संघावर 1-0 असा निसरता विजय मिळविला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.